महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. महाराजसाहेब काय सांगाल, जिल्ह्यात प्रचार सुरू आहे तुमचा, एकूण प्रचाराला कसा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय काय सांगाल? अत्यंत उत्स्फूर्त आणि म्हणजे शब्दात ज्याचं वर्णन करू शकत नाही असा एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय. त्याचंच रूपांतर काल मोदीजी आल्यानंतर विजय सभेत झालं. ती प्रचारसभा म्हणूच शकत नाही, ती विजय सभा होती. निकाल कौल ऑलरेडी लोकांनी दिलेला आहे. 4 जून 7 मतदान, मग 4 जूनला निकाल, ही आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे. मोठा प्रतिसाद होता कालच्या सभेला. तुम्ही काल मोदीजींच्या बद्दल एक बोलला की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत किंवा त्यांचे जे काही कार्य आहे तेच मोदीजी पुढे नेत आहेत, आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलचं तुम्ही कौतुक केलं होतं तुम्ही कालच्या भाषणात. आणि निश्चितच मला सांगा ना, म्हणजे हे बघा, मी कम्पेअर करत नाही, पण आजपर्यंतचे तुम्ही ओळीने 1 2 3 4 5 6 7 8 जेवढे पंतप्रधान झाले ते सगळ्यांची एक यादी सगळं, म्हणजे हे म्हणजे इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, असे म्हणजे जे झाले सिक्वेन्स वाईज, त्यांनी काय केलं त्यांचं हे काढा, आणि आता मोदीजी आहे, मोदीजींच्या विषय काढा. तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याच्यातनंच उत्तर मिळेल, लोकांना त्याच्यातनं उत्तर मिळेल. आज जे इम्प्लिमेंटेशन चाललं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे आचरणात आणलेले पाहायला मिळतात, तेच मी सांगतो. मी काय जगापलीकडं किंवा वेगळं काय सांगत नाही. तुमच्या समोरचे जे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे, त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत, शौचालय घोटाळा असेल किंवा गाड्यांमधला FSI घोटाळा असेल, कसं एक आरोप त्यांच्यावर या सगळ्या गोष्टींच्या होत आहेत? तुम्ही प्रचारामध्ये सुद्धा यशवंत विचार नाहीये, ते यशवंत विचाराचे नाहीयेत अशा पद्धतीने तुम्ही प्रचार करता. नाही बघा, यशवंत विचाराचे पायिक जे म्हणणारे त्यांनी स्वतः थोडस विचार करायला हवं की यशवंत विचाराची व्याख्या म्हणजे काय. यशवंत विचार म्हणजे लोक कल्याणाचे विचार, भ्रष्टाचाराचे विचार म्हणजे यशवंत विचार नाही. कदाचित आता अलीकडच्या काळात जर व्याख्या बदलली असेल त्यांच्या डिक्शनरीमध्ये, तर मला आम्हाला त्याविषयी काही घेणं देणं नाही. लोकांच्या डिक्शनरीमध्ये जी त्यांचा अर्थ आहे तो आम्ही मानणाऱ्यापैकी, आम्ही लोकशाहीत राहतो याचा भान आम्हाला आहे. आणि त्यामुळं हे काही आज घडलेलं नाही, 13-14 सालापासून आहे. त्यावेळेस त्यांचं शासन होतं ते दाबून ठेवलं. झालं कसं की मग हे तुमचं उमेदवारी त्यांना दिली किंवा घेतली किंवा लादली, जे काय त्यांना म्हणायचं म्हणू दे. आणि मग ते कोर्टात गेले, कोर्टात गेल्यानंतर कोर्टाला सांगितलं मला संवाद साधायचा आहे लोकांशी, मी आता उमेदवार आहे आणि मला वेल द्या. कोण देणार आहे? घोटाळ्याचं हे पर म्हणजे मी क्राईम करायचं, मी काहीतरी करायचं, आणि त्याच्यावर मी कोर्टात जायचं आणि सांगायचं मला 1 महिना 1.5 महिना मला बेल पाहिजे, माझं असंच आहे. कुठल्या म्हणजे लॉच्या कुठल्या चॅप्टरमध्ये असं लिहिलं आहे? तो नाकारला गेला, तेच पेपरमध्ये आलं, तेच आम्ही तेच हे केलं. म्हणजे जर त्यांनी केलं नसतं तर ते गेले असते का? त्यांना सुद्धा माहीत आहे की संपूर्ण कागदपत्र जे आहे तिथं, संपूर्ण जे घोटाळ्याचे त्याचे पुरावे आहेत, कोणाकोणाच्या त्या नावावरती हे सगळं तिथं आहे, रजिस्टर्ड आहे. आता अजून किती म्हणजे त्याच्यावरती किती नाही म्हणणार, नाचा पाडा घ्यायचा तरी किती. जी वस्तुस्थिती आणि ज्या लोकांच्या जीवावरती आज ह्या इथपर्यंत आले, 4 टर्म गेल्या, त्या लोकांनाच फार बुस लावण्याचं, डबऱ्यात घालण्याचं कसं काम करत असतील, तर माथाडी लोकांनी, माथाडी बंधूंनी आणि भगिनींनी त्यांनीच पण विचार केला पाहिजे ना. आज कैलासवासी अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटलांची ह्या जेव्हा माथाडीची संघटना स्थापन केली तेव्हा हा घोटाळ्याचा विचार त्यांच्या मनात विचार नव्हता. लोकांना न्याय मिळायला पाहिजे, लोकांचे प्रगती दर चांगले मिळायला पाहिजे, कामाचे त्यांचे घर झाले पाहिजे, हा विचार होता. आज त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील ते आहेत, त्यांच्या पाठीशी लोकांनी गेलं पाहिजे. शरद पवारांनी तुमच्या विरोधात 4 सभा जिल्ह्यात देणं कसं बघताय याच्याकडे?
नाही कामच नाही ना, आता मोकळा वेळ भरपूर आहे. कोकणात कोणासाठी जाऊन सभा घेणार, खान्देशमध्ये कोणासाठी जाणार, मराठवाड्यात कुठं जाणार, आणि मग विदर्भात तरी कुठं जाणार? आपलं पश्चिम महाराष्ट्र, त्यातले 3.5 जिल्हे, तिथंच आपलं टिंग 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 बस. काल वाईत एक सभा झाली शरद पवारांची, त्याच्यामध्ये कॉलर उडवण्यावरून ते म्हणाले की कॉलर कुठल्या वेळी उदयनराजे उडवतात याच्यावर त्या गोष्टी ठरतात, तुम्ही सकाळी उडवता का संध्याकाळी, अशा पद्धतीने टीका केली. हे बघा, मुळात पवार साहेबांनी क्लिअर कट संकेत दिलेले आहेत, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. तेव्हा असं केलं ना, त्यांनी सांगितलंय सगळं बोललं पाहिजे अशातला भाग नाही. त्यांचं म्हणणं आहे की उदयनराजे योग्य उमेदवार आहेत, त्यांना त्यांचे त्यांनाच मतदान करा. आणि सकाळ संध्याकाळ मी सगळेच नेहमीच कॉलर उडवतो, कारण की सकाळी शर्टला कॉलर असते आणि संध्याकाळी तुमचं नाईट शूट बघितलं ना, त्याला कॉलर असते. सवय झाली आहे, झोपेत सुद्धा मी असंच करतो. साहेब, मुख्यत्वे जिल्ह्यातल्या कुठल्या प्रश्नांकडे तुम्ही खासदार म्हणून जर निवडून येत आहे तर ह्या कुठल्या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे? प्राधान्याने लक्ष देणार म्हणजे आपल्याला सांगतो, जसं नमो गंगा तसं जय जय कृष्णे, हे म्हणजे कृष्णाजीचं शुद्धीकरण. कारण की आपण जर बारकाईने विचार केला, जर माणसाचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर तो जे काय त्याच्या त्याला जे काय साध्य करायचं या जीवनात तर तो साध्य करू शकतो. जर जर आरोग्याने साथ दिला, म्हणजे शरीराने साथ दिल्यानंतर विचार कुठला व्यक्ती काय करणार आहे मला सांगा. आणि जे पोल्युशन किंवा जे नद्यांचं होतं आहे त्यातनं आपण पाणी तर पाण्याशिवाय आपण जर म्हणजे जगू शकत नाही, आणि त्याच्यातनं रोगराई जर पसरली तर महागात पडेल. त्यामुळे शुद्धीकरण करणं, त्याचबरोबर आपला हा संपूर्ण जो निसर्गरम्य परिसर आहे तिथं पर्यावरणापासून टुरिझम, अनेक राज्यांची आणि अनेक देशांची अर्थव्यवस्था ही टुरिझम इंडस्ट्रीवरती अवलंबून आहे. त्याप्रमाणे आम्ही इथं ज्या ठिकाणी आम्ही ते प्रमोट करणार आहोत. आता ह्याचं रोपवेचं तर ऑलरेडी मंजूर झाले, त्याचं कामसुद्धा चालू आता हे आशाशय संपल्यानंतर चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. वॉटर स्पोर्ट्स आहे, वेगवेगळ्या नाईट सफारीज असे अनेक आहेत. आणि त्याचबरोबर IT पार्क ह्या ठिकाणी आम्ही उदय सामंत जे आता मंत्री आहेत त्यांनी आम्हाला प्लॉट अलॉट केलं आहे, त्याच्यात तिथे IT पार्कचं आमचं नियोजन आहे. स्किल डेव्हलपमेंट्स आहे, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोक मुलांना जे इथून पुण्याला जातात, पुण्याची प्रॉक्सिमिटी किंवा अंतर कमी असल्यामुळं तिथं जातात, जरा आकर्षण असतं. पण शेवटी तिथं गेल्यानंतर सुद्धा तिथलं राहणं पिणं म्हणजे खाणं पिणं सगळं जे आहे त्यांनी ते सगळं तो खर्च थोडा खर्च नाही. काही लोक तर असे की अप डाऊन करतात म्हणजे रोज किंवा 1 दिवसाआड असं सगळं आहे. तर त्या संपूर्ण ह्याचा आणि जर ह्याच्यात पाण्याचा जो प्रश्न होता तो 96 साली जेव्हा कृष्णाखोरीची स्थापना झाली, ज्यावेळेस मी मुंडे साहेबांकडं हा मुद्दा मागून गेलो आणि सांगितलं की मुंडे साहेब आपण ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, पण महामंडळ स्थापन झालं पाहिजे. ते जर झालं नसतं मला सांगा, लवादाप्रमाणे आपल्याला पाणी अडवायचं होतं, हे पाणी अडवायला आपल्याला ते आपलं हे होतं काय त्याला म्हणतात अमुक एक या वेळे त्या ह्याच्यातच आपण पाणी अडू शकत होतो. ते जर पाणी त्यावेळेस अडवलं गेलं नसतं तर आज काय अवस्था असती? आणि हे लोक म्हणतात ह्यांना भरभरून पश्चिम महाराष्ट्र आमचं बाले केलं, काय केलं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रासाठी? तुम्हाला भरभरून पोत्यांनी मतं दिले आणि तुम्ही ज्याने पोत्यांनी मतं दिले त्यांनाच तुम्ही भरभरून लाता घालण्याचं काम केलं, धुडकवून देण्याचं काम केलं, त्यांच्या भावनेचा आदरसुद्धा केला नाही. आणि मग इथे येऊन सांगायचं की असं आम्ही केलं तसं केलं, मग का नाही केलं याच्या अगोदर? या 15-20 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न खरंच तुम्ही गंभीर मांडलाय, की जो खरंच साताऱ्यासाठी महत्वाचा होता, पण साताऱ्यात धरणं असून सुद्धा त्याचं पाणी सातारकरांना मिळत नव्हतं. नाही, सातारकरांना एक लक्ष दे, धरणं म्हणजे फक्त सातारा जिल्ह्यापुरतं नाही हो, ते नियोजन असतं ना, ते वॉटर मॅनेजमेंट असतं. जेवढा दुष्काळी मग तिथून सोलापूर हे ते बाकी खाली इथपर्यंत त्याचं नियोजन असतं, त्या पद्धतीने अलाइनमेंट केली जाते, त्या अनुषंगाने मग अलाइनमेंट केल्यानंतर कॅनलचं नियोजन केलं जातं.
आणि त्यात आपलं कामच चालू आहेत आणि ठिकठिकाणी ज्या तिथं सगळं रखरख होतं, आज हिरवंगार त्या ठिकाणी गेल्यानंतर विश्वास बसत नाही की आपण त्याच एरियामध्ये आलो आहे का काय. नक्कीच हे होते खासदार उदयनराजे भोसले ज्यांनी रोखठोक आपले मुद्दे मांडलेले आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.